पण मला एक आपल्याला विनंती करावीशी वाटते, जर तुम्ही यावेळेस निवडून दिलं नाही तर मी आपल्याला सांगतो वैयक्तिक नुकसान झालेलं आहे, मी पुन्हा निवडणूक करू शकणार नाही. 2014 ची विधानसभा. शिवसेनेचे उमेदवार मधुकर तळपाडे भाषण करताना भर सभेत त्यांना अश्रू अनावर झाले. त्याच दिवशी राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव पिचड जिंकणार हे चित्र स्पष्ट झालं होतं. त्याच दरम्यान शिवसेना प्रमुख मच्छिंद्र धुमाळांनी त्यांच्या भाषणातून अशोकराव भांगरे सतत पक्ष बदलतात अशी खिल्ली उडवली होती. मुंबईवरून निघालेले भांगरे साहेब त्यावेळेस होते शिवसेनेत. घरी आल्यानंतर मुखे पाटलांचा फोन आला, म्हणे भांगरे साहेब तुम्ही काही काळजी करू नका, आता या महाराष्ट्रामध्ये युती तुटली, तुम्हाला काँग्रेसच्या हाताचा पायचा देतो. हे साहेब तयार झाले, हे रात्री गेले काँग्रेस मध्ये आणि सकाळी उठले. सकाळी उठल्यानंतर त्यांनी जर वाटल्यावर आमचे मित्र त्यांच्या केले, अरे तुम्ही काय चाललंय म्हणे, काल आपण मुंबईला तर भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि तुम्ही आता काँग्रेसमध्ये चालले म्हणले. तुम्ही जर काँग्रेस पण उभे राहतात अजिबात जमणार नाही, आपण इथे नरेंद्र मोदीची सभा घेऊ म्हणे, तुम्हाला आमदार करू अमुक करू. भांगरे साहेबांनी दुसऱ्या दिवशी भाजपची उमेदवारी घेतली. सेना भाजपात आरोप प्रत्यारोप सुरू होते. अशोकराव भांगरेंनी देखील मच्छिंद्र धुमाळांना त्यांच्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं होतं. यांच्या टीका टिपणीत फायदा होत होता तो राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव पिचड यांना. आता विधानसभेची निवडणूक एक वर्षावर येऊन ठेपलेली असतानाच अकोले तालुक्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपाचा एक बडा नेता शिवसेनेच्या गळाला लागलाय, त्यामुळे भाजप पक्षात कमालीची अस्वस्थता पसरलीय. अकोले तालुक्यात शिवसेना हा 2 नंबरचा पक्ष, त्यामुळे भाजपपेक्षाही शिवसेना उमेदवाराला या मतदारसंघात जास्त मते मिळतात. शिवसेनेचे मधुकरराव तळपडे यांना दोन्ही निवडणुकीत 2 नंबरची मते मिळालेली होती, त्यामुळे एक वर्षाने होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती झाल्यानंतर ही जागा शिवसेनेला जातीये. युतीचा हा संभाव्य धोका पाहून भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या नेत्याने शिवसेना नेत्यांकडे आपली सेटिंग लावलीये. भाजपात राहून उमेदवारी मिळणार नसेल तर शिवसेना काय वावगी आहे का असा विचार करून हा नेता शिवबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. स्वबळावर भाजपाचा आमदार करू असा उलगडा करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना ही धोक्याची घंटाच मानावी लागेल. भाजपाचा हा नेता शिवसेनेच्या पथ्यावर पडणारा असून शिवसेना नेत्यांकडून त्याला हिरवा कंदील देखील मिळालाय. मात्र शिवसेना पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या तोंडातील घास या उमेदवारानं हिरवलाय. या भाजप नेत्याच्या इनकमिंगमुळे हाडाच्या शिवसैनिकांमध्ये देखील नाराजी पसरण्याची शक्यता आहे. तिकिटावरून नाराज होणारे सेनेचे इच्छुक उमेदवार ऐनवेळी बंडखोरी करतील यात शंका नाही. येत्या विधानसभेत अशोकराव भांगरे, सुनीताताई भांगरे, डॉक्टर किरण लहामटे, मधुकर तळपाडे, सतीश भांगरे या प्रमुख उमेदवारांसहित काँग्रेस, मनसे, माकप या पक्षांचे उमेदवारही निवडणुकीत उतरतील, त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार वैभवराव पिचड हेच बाजी मारतील यात तीळ मात्र शंका नाही. आणि तुम्ही मला बोलताय
केलं, तुम्ही मला प्रश्न सोडवण्यासाठी साथ दिली. पुन्हा एकदा या अकोले तालुक्याच्या जनतेच्या तुमच्या वोटीत वैभव सरकार तळून तणवदार मुलगा मी पाठवतोय. याच भावनेतनं की अकोले तालुक्याचे तुमचे माझे विकासाचे प्रश्न सोडवायचं काम आपल्याला सगळ्यांना मिळायचंय. मला जे प्रेम दिलं तेच प्रेम द्या. आज माझा आत्मा कधी समाधानी होईल? माझा आत्मा हा समाधानी होईल की उद्याच्या 15 तारखेला झालेल्या मतदानानंतर गायकर साहेब पेट्या फुटतील आणि अकोले तालुक्याचा सगळा पठार भाग असेल. इतकं विक्रमी मतदान होईल की ते मतदान पाहिल्यानंतर मधुकर किशोरच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे की माझ्या जनतेला कारण माझ्या. निवडणुकीला अजून उशीर असला तरी अकोले तालुक्यात आतापासूनच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रतिनिधी गणेश आवारी, अकोले टाइम्स, अकोले. अकोले तालुक्याच्या घराघरात प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात अगदी अल्पावधीतच घर करणारी वृत्तवाहिनी म्हणजे अकोले टाइम्स. अकोले तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विषयांवर प्रकाश टाकणारी एकमेव वृत्तवाहिनी अकोले टाइम्स. अकोले तालुक्यातील प्रत्येक गावातील घटनेवर नजर ठेवतोय आमचा अकोले टाइम्सचा प्रतिनिधी. अकोले टाइम्सच्या यूट्यूब पेजला सबस्क्राइब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि रहा अकोले तालुक्यातील प्रत्येक घटनेशी अपडेट.